स्टेटस आणि स्टाइल ज्याच्या करता महत्त्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप व्हॅन हुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बीएस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी ग्रामीण भागात विजेचा लपंडाव नित्याचाच बनलाय त्यातच जिंतूर तालुक्यात याचा जास्त परिणाम बघायला मिळतोय बोरी आणि परिसरातील शेतकऱ्यांना यंदा पाणी आहे मात्र वीज नसल्याने ते पाणी रब्बी हंगामासाठी उपयोगात आणता येत नसल्याने विजेच्या समस्यांवर आज शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय बोरी ग्रामपंचायतचे उपसरपंच अजय चौधरी यांनी या परिसरातील 40 गावातील शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याने हा प्रश्न लावून धरलाय आमदार भांबळे यांच्या नेतृत्वात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही बोरी परिसरात 5 MKV ट्रान्सफॉर्मर बसवणे त्याचबरोबर 33 KV रखडलेले कामही तात्काळ करण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा केला मात्र याचा उपयोग न झाल्याने आज संतप्त शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले बोरी येथील परभणी जिंतूर महामार्गावरील 40 गावातील शेतकऱ्यांना घेऊन आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते यामुळे परभणी जिंतूर महामार्गावरील वाहतूक तब्बल 2 तास ठप्प झाली होती आदरणीय भांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण मागील 6 महिन्यापासून या MSEB विविध प्रश्नांसाठी लढा देत आहोत जसं साहेब बोलले या शासनाला शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही हे शासन फक्त काही मोजक्या व्यापाऱ्यांचं आणि मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्ट सरकार आहे शेतकऱ्यांच्या प्रति या सरकारला काही देणं घेणं नाही त्या शासनाला त्या शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठेतरी सहानुभूती निर्माण होऊन हे बोरी सबस्टेशनचं जे काही प्रलंबित कामं आहेत जे की ऊर्जामंत्र्यांच्या बैठकीतल्या ज्या मागण्या आहेत 33 KV सबस्टेशन बोरी अंतर्गत जे काय 5 ट्रान्सफॉर्मर आहे तो लवकरात लवकर कार्यान्वित व्हा पाचलेगाव 33 KV काम लवकर पूर्ण व्हा जेणेकरून बोरी 33 KV लोड कमी होईल या हिशोबाने प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या प्रमुख मागण्यासाठी आपण इथे बसलेलो 5 ट्रान्सफॉर्मर जसं साहेब बोलले आदरणीय युती शासनाच्या सत्तेत यायच्या अगोदर आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून हे काम मंजूर झालं होतं पण ज्यावेळेस याची टेंडर प्रक्रिया लागली आपल्या जिंतूरचे जे काय शिवसेनेचे उमेदवार होते राम खराबे पाटील त्या उमेदवाराचं त्या कॉन्ट्रॅक्टरचं हे काम आहे त्याच्या ज्या पक्षाचे ते उमेदवार होते त्या पक्षालाच काही देणे घेणे नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा ह्या कामाचे काही गांभीर्य नाही त्या गुत्तेदाराला त्या उमेदवाराला शिवसेनेच्या उमेदवाराला हे शेतकऱ्यांच्या प्रती लवकरात लवकर काम पूर्ण करावे यासाठी धडा शिकवण्याकरता आम्ही रस्त्यावर उभे आहोत परभणी लाईव्ह.com